राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला आज पंचावन्न वर्ष पूर्ण होत आहेत गेल्या पंचावन्न वर्षापासून शरद पवार हे कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य राहिले आहेत या काळात शरद पवारांनी विविध पद भूषवली आहेत तब्बल चार वेळा त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे देशाचे संरक्षण मंत्री देशा कृषी मंत्री, मंत्री अशा महत्वाच्या पदावर देखील शरद पवारांनी काम केलं आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत एक अनुभव संपन्न राजकीय व्यक्तिमत्व म्हणून पवार यांच्याकडे बघितलं जात राजकारण कृषी सहकार औद्योगिक शिक्षण क्रीडा महिला धोरण समाजकारण अशा विविध क्षेत्रात पवारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे शरद पवार यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले यामध्ये कृषी क्षेत्राबाबतीत त्यांनी मोठे निर्णय घेतले फळबाग त्यांनी घेतलेली भूमिका महत्वाची होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला त्याचबरोबर मराठवाडा विद्यापीठ नामांतरणाचा निर्णय हा मोठा मानला जातो काँग्रेस सोडून बाहेर पडलेल्या नेत्यांमध्ये ममता बॅनर्जी सोडल्या तर दुसऱ्या कोणाच्याही पक्षाला त्यांच्या त्यांच्या राज्यात एक हाती सत्ता मिळवता आली नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव हा पश्चिम महाराष्ट्रात वाढला मात्र विदर्भ आणि खानदेशात त्यांना ताकद वाढवता आली नाही कारण महाराष्ट्रात त्यावेळी काँग्रेस सारख्या तुल्यबळ पक्षाचे त्यांच्या समोर आव्हान होते विदर्भात ज्यावेळी काँग्रेस कमकुवत झाली त्यावेळी ती जागा भाजपने भरून काढली विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होत वयाच्या सत्तावीसव्या वर्षी शरद पवारांनी आमदार म्हणून शपथ घेतली होती तर वयाच्या अडुतीसव्या वर्षी राज्याचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान देखील पवारांनी मिळवला होता महाराष्ट्राच्या व देशाच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे अभ्यासू नेतृत्व चांगले कर्तृत्व दांडगा जनसंपर्क नियोजन कौशल्य राजकीय मुत्सद्देगिरी त्यांचे हे गुण वाखाणण्याजोगे आहेत फलोत्पादन कार्यक्रम रोजगार हमी योजना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण पोलीस दलात महिलांचा समावेश करत त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मोठी भूमिका निभावली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी